नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो नेहमी घरातला पैसा संपतो नेहमी घरात तंगी असते तर आजच घरात इथे ठेवा ही एक वस्तू चारही बाजूंनी पैसा तुमच्या घरात येईल मित्रांनो बऱ्याचशा वेळेस आपण पैसा कमावतो दर महिन्याच्या पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या तारखेला पैसा घरात येतो पण तो पैसा काही दिवसातच संपून जातो लोकांना वाटण्यामध्ये घरात खर्चण्यासाठी तो पैसा संपतो आणि मग बाकी दिवस महिनाभर घरात तंगी असते पैशाची चंचन असते पैसा राहत नाही पैसा टिकत नाही पैशाची बरकत नाही तर यासाठीच एक छोटासा उपाय आहे त्या उपायामध्ये तुम्हाला फक्त तुमच्या घरात ही एक वस्तू ठेवायची आहे या वस्तूने चारही बाजूंनी पैसा, घरा पैसा घरात येईल आणि आलेला पैसा हा घरात थांबून असेल पैसा खर्च होणार नाही पैसा पाण्यासारखा वाहणार नाही पैशाची बरकत घरात राहील सुखसमृद्धी राहील आणि खर्चाला नेहमी पैसा कमी खर्च होईल आता ही वस्तू कोणती तर मित्रांनो तुम्हाला सगळ्यात आधी सफेद रंगाचा कापड घ्यायचा आहे तुम्ही नवीन कोरा सफेद रंगाचा हात रुमाल सुद्धा आणू शकतात त्यामध्ये तुम्हाला एक पूजेची सुपारी ठेवायची आहे आणि एक रुपयाचा सिक्का एक पूजेची सुपारी नवीन कोरी आणि एक रुपयाचा सिक्का त्या कापडात ठेवायचा आहे त्या सुपारीवर त्या पैशावर चिमुटबर हळद चिमुटभर कुंकू अक्षत आणि एखादी फूल टाकायचं आहे ठेवायचं आहे त्यानंतर त्या जो कापड होता त्याला बांधायचा आहे आणि ती बांधलेली पोटली तुम्हाला तिजोरीत कपाटात किंवा जिथेही तुम्ही पैसा ठेवतात दागदागिने ठेवतात तिथे ठेवायचे आहे किंवा मग देवघरात अशा जागेवर ठेवा जिथे तुम्हाला ती लपवून ठेवता येईल आणि ही कायमस्वरूपी तुमच्या घरात राहू द्यायची ही पैशाला खेचते पैसा हिला बघून आकर्षण होतो आणि पैसा घरात टिकून राहतो पैसा जास्त खर्च होणार नाही पैसा येत राहील चारही बाजूंनी पैसा येईल आणि खर्चसुद्धा कमी होईल जर तुम्हालाही अशा समस्या असतील तर हा उपाय नक्की करा आणि माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद